कारण उन्हाळ्यात खूप घाम येतो, गरमा होतो, खेळता सुद्धा येत नाही, उन्हाचे चटके बसतात म्हणून घरातच बसावे लागते. आता पाऊस आल्याने छान गारगार वाटते, मन प्रसन्न होते. आपण येरे येरे पावसा असं छान गाणेही म्हणतो. झाड, वेली, पशु पक्षी सगळ्यांनाच उन्हाचा खूप त्रास होतो, तो पाऊस आल्याने कमी होतो, सगळे आनंदी होतात. तेव्हा असंच पावसाचं एक छान गाणं आपले बालदोस्त म्हणत आहेत, नाचत आहेत. आता आपण सुद्धा हेच गाणे नाचत नाचत म्हणूया. अगो बाई ढगो बाई, अगो बाई ढगो बाई, अगो बाई ढगो बाई लागली कर, ढगाला उन्हाची केवडी झर, थोडी न थोडकी लागली फार, डोंगराच्या डोळ्याला पाण्याची थार. अगो बाई ढगो बाई, वारा वारा गरा गरा सो सो सुम, ढोल्या ढोल्या ढगात ढुम ढुम ढुम, फिज बाई अशी काय तोऱ्यामध्ये खडी, आकाशाच्या पाठीवर चमचम छडी. अगो बाई डोंगराच्या डोळ्याला पाण्याची धार. अगो बाई ढगो बाई, खोल खोल जमिनीचे उघडून दार, बुड बुड बेटांची बडबड फार, डुंबायला डबक्याचा करूया तलाव, साबून बिबून नको थोडा चिखल नकाव. अगो बाई ढगो बाई. बालमित्रांनो, आता पाऊस सुरू झाला आहे. ह्या सरसर पडणाऱ्या पावसात कशी मजा येते ते आपण ह्या गाण्यातून पाहिले. मग काय आवडले का गाणे? आता तुम्ही हे गाणे खरी छानपैकी म्हणा आणि कृती करा.